तर बीएमसी चालवणाऱ्यांसाठी ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय. आर्थिक व्यवस्थापनाच्या यादीत मुंबईची क्रमवारी घसरली आहे. दरम्यान बीएमसी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे आमने सामने आलेत. आर्थिक व्यवस्थापनाच्या यादीत मुंबईची क्रमवारी घसरली असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. जे आम्ही सातत्याने म्हणतो की मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महानगरपालिका म्हणजे मगाशी आमचे मुख्यमंत्री महोदय सांगत होते की मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी काही लोक समजतात, पण माझं मत आहे महानगरपालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महानगरपालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. अशी परिस्थिती या महानगरपालिकेची आहे. कारण मुंबईचा एवढा विचार गांभीर्याने हा शब्द महत्वाचा आहे. कारण विचार केला पण तो बऱ्याचदा सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणून विचार केला गेला. सोन्याचा अंड देत आहे, अंड घेऊन जात आहेत, पण त्या कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता. आणि ती निगा राखणाऱ्या म्हणजे मुंबईसाठी ज्यांनी संघर्ष केला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतपासून, मग गिरणी कामगार असतील, इतर काबाड कष्ट करणारे लोक असतील, घाम गाळला, रक्त सांडलं, त्यांचा विचार कोणीच केला नव्हता.